जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर आधी सूर्यासारखे तापावे लागेल भारताचे मिसाईल मॅन पूर्व राष्ट्रपती भारतरत्न डॉ जे अब्दुल कलाम यांनी देशाला सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात भरपूर यश मिळवून दिले ते विद्यार्थ्यांचे आणि युवकांचे प्रेरणास्थान आहेत ज्यांनी आपल्याला स्वप्न झोपेत नाही तर झोप लागू देणारे स्वप्न पाहायला शिकवले भारतरत्न डॉ जे अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम आहे त्यांचा जन्म पंधरा ऑक्टोंबर एक हजार नऊशे एकतीस साली तमिळनाडू राज्यातील रामेश्वरम येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव जैनुलाब्दीन होते त्यांचा नाव चालवण्याचा व्यवसाय होता तर त्यांच्या आईचे नाव असिन्मा होते त्या कलाम यांच्या आदर्श होत्या कलाम यांना चार भाऊ व एक बहीण होती डॉ जे अब्दुल कलाम यांचे प्राथमिक शिक्षण रामेश्वरम येथे पूर्ण झाले तर पुढील शिक्षण रामनाथपुरम येथे पूर्ण केले महाविद्यालयीन शिक्षण तिरुचिरापल्ली येथील सेंट जोसेफ कॉलेजमध्ये पूर्ण केले याच काळात इंग्रजीत साहित्य तत्त्वज्ञान आणि पदार्थ विज्ञान शास्त्र यांची त्यांना गोडी लागली कलामांच्या वडिलांचा मुख्य व्यवसाय होडी चालवणे हा होता मुलांच्या कॉलेज प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते त्यामुळे बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले होते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले चौथीमध्ये असताना डॉ कलाम यांचे गणिताचे शिक्षक रामकृष्ण अय्यर दुसऱ्या वर्गात शिकवत होते तेव्हा डॉ कलाम चुकून त्यांच्या वर्गात शिरले त्या शिक्षकांनी डॉ कलाम यांना छडीने शिक्षा केली त्यानंतर काही महिन्यांनी डॉ कलाम यांनी गणितात पैकीच्या पैकी मार्क्स मिळवले आणि त्याच गणिताच्या शिक्षकांनी डॉ कलाम यांचे कौतुक केले हिंदुस्थान एरोनॉटिक्समधून प्रशिक्षण संपून एपीजे अब्दुल कलाम एरोनॉटिक इंजिनियर म्हणून बाहेर पडले एक हजार नऊशे अठ्ठावन्न साली हवाई निर्देशालयात नागरी उड्डाण शाखे अंतर्गत त्यांची तंत्रज्ञ विभागात नेमणूक झाली तेथे त्यांनी हॉवर मशीन बनवले एक हजार नऊशे बासष्ट साली केरळमधील त्रिवेंद्रम जवळील तुंबा येथे अंतराळ संशोधन संस्था स्थापन झाली तेथे अग्निबाण प्रशिक्षण केंद्र सुरू झाले यापूर्वी डॉ कलाम यांनी अमेरिकेतील नासा संशोधन केंद्रात अवकाश तंत्रज्ञान संशोधनाचे प्रशिक्षण घेतले तेथून परत आल्यावर एक हजार नऊशे त्रेसष्ट साली रोहिणी हा अग्निबाण विकसित झाला तेथे डॉक्टर विक्रम साराभाई या श्रेष्ठ शास्त्रज्ञाचा फार मोठा प्रभाव डॉ कलाम यांच्यावर पडला एक हजार नऊशे बासष्ट व एक हजार नऊशे पासष्ट साली चीन व पाकिस्तान युद्धामध्ये भारताने शस्त्रास्त्र मध्ये स्वयंपूर्ण बनण्यासाठी जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे बनवण्याच्या कार्यात कलामांचा मोठा वाटा होता एक हजार नऊशे एकोणसत्तर साली हे इंडियन स्पेस ऑर्गनायझेशनची स्थापना झाली एस व्ही थ्री या उपग्रहाची जबाबदारी डॉ कलामांनी अतिशय कुशलतेने पार पाडली ते एस व्ही थ्री प्रकल्पाचे प्रमुख बनले त्यांच्या अथक प्रयत्नांनी एक हजार नऊशे ऐंशी साली पहिल्या भारतीय उपग्रहाचे उड्डाण झाले एक हजार नऊशे ब्याऐंशी साली डी आर डी ओच्या प्रमुख संचालकासाठी डॉ कलाम यांची नेमणूक झाली येथे क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाची आखणी केली या अनुषंगाने पृथ्वी त्रिशूल आकाश नाग अग्नी ही आधुनिक क्षेपणास्त्रे निर्माण केली यातच क्षेपणास्त्र तंत्रज्ञान भारतात विकसित झाले एकात्मिक लक्षवेधी क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाच्या यशानंतर सुरक्षा खात्याचे वैज्ञानिक सल्लागार आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे प्रमुख म्हणून डॉ कलाम कार्यरत राहिले एक हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी मध्ये अणुऊर्जा विभागाच्या सहाय्याने केलेल्या पोखरण अनुष चाचणी या शक्ती कार्यक्रमात त्यांचा सहभाग मोठा होता अणुचाचणीच्या यशानंतर त्यांची लोकप्रियता वाढतच गेली डॉ कलाम यांनी एक हजार नऊशे नव्याण्णव ते दोन हजार एक पर्यंत भारत सरकारचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम पाहिले 2002 हजार दोन मध्ये पी जे अब्दुल कलाम यांची भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून निवड झाली एपीजे अब्दुल कलाम यांची दोन हजार दोन मध्ये भारतीय जनता पक्षाने प्रायोजित केलेल्या एनडीए सदस्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवड केली होती त्यांनी अठरा जुलै दोन हजार दोन रोजी पदाची शपथ घेतली त्यांच्या कार्यकाळात त्यांनी तीन महत्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले युवा विकास शिक्षण आणि राष्ट्रीय विकास त्यांनी देशभरात मोठ्या प्रमाणावर प्रवास केला विद्यार्थी व्यावसायिक आणि सर्व स्तरातील नागरिकांना संबोधित केले कोणतेही राजकीय संबंध नसतानाही कलामजी भारताचे सर्वोच्च राष्ट्रपती म्हणून काम करत राहिले पीपल्स प्रेसिडेंट लोकांचे राष्ट्रपती या नात्याने ते सर्वांपर्यंत पोहोचण्याजोगे आणि लोकांमध्ये आशा आणि उत्साहाची भावना निर्माण करणारे होते त्यांची भाषणे अनेकदा प्रेरणादायी किस्सेने भरलेली सर्व वयोगटातील श्रोत्यांना गुंजत होती एपीजे अब्दुल कलाम यांचे पुस्तक बारावी मधील एक मुलगी स्नेहल ठक्कर यांना समर्पित आहे तसेच पंचवीस जुलै दोन हजार दोन रोजी डॉ कलाम यांनी राष्ट्रपती भवनावर शपथविधीसाठी त्यांना वैयक्तिकरित्या आमंत्रित केले होते लहानपणापासूनच पायलट बनायचे होते परंतु त्यांनी भारतीय हवाई दलासाठी बनण्याची संधी गमावली सिलेक्शन लिस्टमध्ये ते नवव्या स्थानावर होते आणि सिलेक्शन आठ उमेदवारांचे झाले डॉक्टर कलाम यांना चाळीस विद्यापीठांमधून डॉक्टरेट देऊन गौरविण्यात आलेले आहे डॉक्टर कलाम यांची दोन वेळा झडती घेण्यात आली होती त्या घटनेचा आंतरराष्ट्रीय स्तरावरून निषेध करण्यात आला होता डॉक्टर कलाम हे सर्व तरुणांचे प्रेरणास्थान होते आणि आताही आहेत त्यांना शून्य दोन वेळा दोन हजार तीन आणि दोन हजार सहा मध्ये यूथ आयकॉन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते डॉ कलाम यांनी याहूवर प्रश्न विचारला होता आपण जगाला आतंकवादापासून मुक्त करण्यासाठी काय करायला हवे तर याचे उत्तरांमध्ये त्यांना तीस हजार रिस्पॉन्सेस आले होते डॉ कलाम हे पहिले राष्ट्रपती होते जे अविवाहित होते ते आधी मांसाहार करत परंतु नंतर ते पूर्णपणे शाकाहारी बनले डॉक्टर कलाम यांना विचारले होते की लोकांनी त्यांना कसे आठवणी ठेवायला हवे वैज्ञानिक राष्ट्रपती की शिक्षक आणि त्यांनी उत्तर दिले की मला आधी एक शिक्षक म्हणून आणि नंतर कोणत्याही माणसाप्रमाणे लक्षात ठेवायला हवे मी कलाम या बॉलिवूड चित्रपटाची निर्मिती डॉक्टर कलाम यांच्या जीवनावरून प्रेरणा घेऊन करण्यात आली आहे भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेले डॉक्टर कलाम हे तीन राष्ट्रपतींपैकी एक आहेत भारतरत्न मिळाल्यानंतर ते पदावर नियुक्त झाले कलाम यांनी भारत सरकारचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून देखील काम केले आहे राष्ट्रपतीची काळजी घेते याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी आपली राष्ट्रपती पदासाठी मिळणारी सॅलरी त्यांनी स्थापन केलेल्या संस्थान देत होते एक हजार नऊशे एकोणसत्तर मध्ये डॉ कलाम इस्रो मध्ये गेले आणि त्यांना सॅटेलाइट लॉन्च सायकलचा प्रोजेक्ट डायरेक्टर बनवण्यात आले आणि भारताने पृथ्वीच्या कक्षेत रोहिणी हा उपग्रह स्थापित केला डॉक्टर कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून देखील ओळखले जाते कारण त्यांनी भारतासाठी अग्नी आणि पृथ्वी यांसारखी महत्वाची भूमिका पार पाडली आहे आपल्या अकाउंटवर डॉक्टर कलाम एकूण अडतीस जणांना फॉलो करत होते ज्यामध्ये फक्त एच क्रिकेटर होता डॉक्टर विक्रम साराभाई यांना डॉक्टर कला आपले आदरणीय मानायचे डॉक्टर कलाम कार्यक्रमाच्या वेळी त्यांच्यासाठी मागवण्यात आलेल्या विशेष खुर्चीवर बसण्यास नकार द्यायचे ते सर्वांसोबत सायकल खुर्चीवर बसायचे कारण ते अगदी नम्र होते त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर पंधरा पुस्तके लिहिलेली आहेत ते म्हणायचे की लिखाण माझे प्रेम आहे जर तुम्ही एखाद्या गोष्टीवर प्रेम करता तर तुम्ही त्यासाठी खूप वेळ काढता मी रोज दोन तास लिहितो साधारणतः ता मी मध्यरात्री लिहायला सुरुवात करतो म्हणून केलेल्या कार्यामुळे त्यांना पीपल्स प्रेसिडेंट म्हणजेच लोकांचे राष्ट्रपती म्हटले जायचे एपीजे अब्दुल कलाम मेमोरियल हे स्मारक बनवण्यासाठी पंधरा करोड रुपये लागले होते येथे त्यांची नऊशे पेंटिंग आणि दुर्मिळ फोटोज आहेत त्यांच्या शेवटच्या दिवशी डॉ कलाम शिलाँग येथे व्याख्यान देत होते त्यांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा ते विद्यार्थ्यांसमोर भाषण देत होते त्यांना नेहमी शिकवण्याची आवड होती आणि शेवटच्या क्षणीसुद्धा ते त्यांच्या आवडीचे काम करत होते भारतरत्न डॉ जे अब्दुल कलाम भारताचे लोकप्रिय राष्ट्रपती आणि भारताचे मिसाईल मॅन यांनी भारतातील तरुणांना नेहमीच प्रेरित केले आहे त्यांनी आपल्याला स्वप्न बघायला आणि त्यांना पूर्ण करायला शिकवले तर आपण आपल्या मिसाईल मॅनचे प्रेरणादायी विचार बघूया जे तुमच्या आयुष्य नक्कीच बदलून टाकतील स्वप्न ती नसतात जी तुम्ही झोपेत बघता स्वप्न तर ती असतात जी झोप लागू देत नाही वाट बघणाऱ्यांना तेवढेच मिळते जेवढे प्रयत्न करणारे सोडून देतात ज्या दिवशी तुमची सिग्नेचर फोटोग्राफमध्ये बदलेल त्या दिवशी समजून जा की तुम्ही यशस्वी झाले तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही परंतु तुम्ही तुमच्या सवयी नक्कीच बदलू शकता आणि तुमच्या सवयी तुमचे उद्याचे भविष्य बदलतील तुमच्या सवयी बदला आणि मग तुमचे भविष्य बदलेल ख्या मनाने केलेला प्रयत्न कधीच यशस्वी होत नाही एखाद्याला हरवणे सोपे आहे परंतु एखाद्याला जिंकणे खूप अवघड आहे काळ्या रंगाला अशुभ मानले जाते परंतु शाळेतील काळ्या रंगाचा फळाच विद्यार्थ्यांचे आयुष्य त्यांचे भविष्य उज्ज्वल बनवते यशस्वी लोकांचे चरित्र वाचू नका त्यातून तुम्हाला फक्त संदेश मिळेल अपेशी लोकांचे चरित्र वाचा त्यातून तुम्हाला यशस्वी होण्याचे मार्ग मिळतील कठीण परिस्थितींना देखील कळू द्या की तुम्ही देखील खूप कठीण आहात मी हंडस्म व्यक्ती नाही आहे पण मी माझे हडगरजू व्यक्तीला मदत म्हणून देऊ शकतो सुंदरता ही मनात असते तोंडावर नव्हे जुने मित्र सोन्यासारखे असतात आणि नवीन मित्र हियासारखे असतात हिरा भेटला म्हणून सोन्याला विसरू नका कारण सोन्याची अंगठीच हियांना पकडून ठेवू शकते प्रेम आंधळे असते हे खरं आहे कारण माझ्या आईने मला बघताच प्रेम करण्यास सुरू केले होते पहिल्या विजानंतर थांबू नका कारण दुसऱ्यांदा अपयशी ठरला तर तुमचा पहिला यश नशिबाने मिळालं होत अस म्हणण्यासाठी अनेकजण तयार होतात माणसाला समस्या अपयशाची आवश्यकता असते कारण नंतर यशाचा आनंद घेण्यासाठी ते गरजेचे असते तुमचे नेहमी मन मोठे असले पाहिजे तोपर्यंत लढणे थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमच्या ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहोचत नाहीत तुम्ही एकमेव आहात जीवनात एक ध्येय ठेवा सत ध्येय प्राप्त करत रहा कठोर मेहनत करा आणि महान जीवन मिळवण्यासाठी नेहमी कार्यरत रहा जर आपण स्वातंत्र्य नसणार तर कोणीच आपला आदर करणार नाही तरुणांना माझा संदेश आहे की वेगळ्या पद्धतीने विचार करा काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा स्वतःचा रस्ता स्वत बनवा आणि जे अशक्य आहे ते मिळवा तुमच्या कामांमध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्ही एकाग्र होऊन त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे ज्याने अपयशाची कडू गोळी चाखलेली नसेल तो यशासाठी आवश्यक तेवढी महत्वाकांक्षा ठेवू शकत नाही प्लेंट निर्माण करण्याच्या संधी सर्वांकडे नक्कीच असतात त्या गोष्टीवर काम करा ज्यावर तुमचा विश्वास आहे जर तुम्ही हे करत नसाल तर तुम्ही तुमचे भाग्य दुसऱ्याच्या हाती देत आहात नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम हे जगातील सर्वात गुणकारी औषधं आहेत देशातील सर्वोत्तम मेंदू हा वर्गातील शेवटच्या बेंचवर सापडतो यशाचे रहस्य काय योग्य निर्णय घेणे योग्य निर्णय कसे घ्यावे तर ते अनुभवाने आणि अनुभव कसे घ्यावेत तर चुकीचे निर्णय घेऊन यशस्वी व्यक्ती समाधानी असतो अस नाही पण समाधानी असणारा माणूस मात्र शंभर टक्के यशस्वी असतो भारताचे माजी राष्ट्रपती थोर शास्त्रज्ञ मिसाईल मॅन आणि आपल्या सर्वांचे लाडके पी एपीजे अब्दुल कलाम यांच्या आयुष्यात घडलेला छोटासा प्रसंग पण खूप प्रेरणादायी असा आहे डॉक्टर अब्दुल कलाम आणि त्यांचे मित्र गप्पा मारत बसलेले असतात गप्पांच्या ओघांमध्ये त्यांचा मित्र त्यांना विचारतो की डॉक्टर कलाम आपल्या आयुष्यामधला सर्वात समाधानाचा क्षण कोणता मित्राला वाटलं की डॉक्टर कलाम आपल्या आयुष्यातला संबंधीचा कुठला तरी क्षण सांगतील किंवा अवकाशामध्ये केलेले जे काही खूप मोठं संशोधन आहे त्याच्याबद्दलचा काहीतरी क्षण सांगतील पण सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला डॉक्टर कलाम म्हणाले की माझ्या गावातील एक स्त्री हृदयरोगाच्या आजाराने ग्रस्त होते तिला त्यावर उपचार घेणे गरजेचे होते परंतु उपचाराची जास्त किंमत असल्यामुळे त्या स्त्रीला योग्य वेळेमध्ये उपचार घेणे जमले नाही आणि त्यामुळे हृदयविकाराच्या आजाराने तिचा मृत्यू झाला आणि ही गोष्ट माझ्या मनाला खूप वाईट वाटली आपण तिच्यासाठी काहीतरी करायला हवं किंवा अशा लोकांसाठी काहीतरी करायला हवं असं माझ्या मनामध्ये आलं आणि त्यानंतर मी माझ्या संशोधनाच्या कामातून किंवा अवकाश संशोधनाच्या कामातून काही दिवसांची रजा घेतली आणि हृदयासाठी लागणारे वस्तूंचे संशोधन मी माझ्या मित्रांच्या मदतीने करू लागलो बरेच दिवसांच्या प्रयत्नानंतर आम्ही भारतीय बनावटीची आणि कमी खर्चामध्ये तयार होणारी स्ट्रिंग तयार केली आणि ती स्ट्रिंग आणि त्याचे सर्व हक्क भारत सरकारला दिले आणि त्यानंतर मी पुन्हा कामावर रुजू झालो ते नेहमीप्रमाणे सुरू झालं काही दिवसानंतर एक प्रसंग घडला एका विमानतळावर मी उतरल्यानंतर एक स्त्री माझ्याकडे गडबडीने पळत आली आणि तिने माझा हात हातामध्ये घेतला आणि मला म्हणाली की डॉक्टर कलाम तुम्ही माझ्या हृदयामध्ये राहता हे ऐकून मला थोडासे आश्चर्य वाटलं आणि मी विचारलं असंका तर त्यावर स्त्रीने दिलेले उत्तर माझ्यासाठी खूप समाधानच होतं ती स्त्री म्हणाली की तुमच्याद्वारे किंवा तुम्ही बनवलेली स्ट्रिंग माझ्या हृदयामध्ये आहे आणि त्यामुळे मी आज जिवंत आहे आणि म्हणून तुम्ही माझ्या हृदयामध्ये राहता डॉक्टर कलाम सांगतात की माझ्या आयुष्यातला हा सर्वात समाधानचा क्षण होता की एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी मी केलेले एक छोटस कार्य उपयोगाला आलं डॉक्टर कलामाच ते उत्तर ऐकून त्यांचा मित्र आणि त्यांच्या आसपास असणारे लोकांना एक आनंदाचा आणि सुखद आश्चर्याचा धक्का बसला कारण जगातला इतका मोठा शास्त्रज्ञ की त्यांनी अवकाश संशोधनामध्ये इतकं मोठं नाव केलेलं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये एक छोटासा उपकरण बनवलेलं ते उपकरणाची जी संशोधन होत ते किती समाधानकारक ठरलेला आहे